हाय, मी अस्मिता। मस्ती की भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण थंडीसाठी आणि संक्रांतीसाठी खास भरपूर ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या तिळाची वडी करणार आहोत। ही वडी मऊ आणि खुसखुशीत असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि वयोवृद्धही अगदी आवडीने खाऊ शकतात। तर तुम्ही इथे बघू शकता, वडी अगदी परफेक्ट झालेली आहे, अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही आहे। तर अशी ही परफेक्ट वडी होण्यासाठी बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही जरूर शेवटपर्यंत बघा। तर या वड्या करण्यासाठी इथे मी एक वाटी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत। शक्यतो पॉलिश न केलेले बिना पॉलिशचेच किंवा गावरान तीळ वापरायचे, त्यामुळे वडी जास्त चविष्ट होते। हे तीळ आपल्याला मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे। तिळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत आणि तीळ तडतडायला लागेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तर साधारण 5-1 मिनिट मंद आचेवर भाजल्यावर ती आता इथे तडतडायला लागलेले आहेत। हे तीळ मी आता एका ताटात गार होण्यासाठी काढून घेते आणि त्याच कडेत आता आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे ही आपल्याला मंद आचेवर खरपूस थोडासा लालसर रंग येईपर्यंत आणि साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी एक वाटी तिळाबरोबर एक वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता, पण इथे मी मुद्दामच समप्रमाण वापरलेलं आहे, कारण तिळाची चव मुळतः थोडीशी कडसर असते। त्यामुळे शेंगदाणे जर समप्रमाणात घेतले तर तिळाचा कडसरपणा इतका जाणवत नाही आणि वडी जास्त चविष्ट होते। तर इथे आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजून झालेत। हे शेंगदाणे गार होण्यासाठी एका दुसऱ्या ताटात मी काढून घेते। त्याच कडेत मी आता पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं आपल्याला अगदी खूप भाजायचं नाही, थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय। थोडस अशा प्रकारे खोबरं घातल्यामुळे वडी अधिकच चविष्ट होते। तर इथे आपलं खोबरंही अगदी व्यवस्थित भाजून झालंय। या स्टेजला आता गॅस मी बंद करते, खोबरंही काढून घेते। ती इथे अगदी व्यवस्थित गार झालेत। आता हे तीळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आपल्याला हे तिळाची भरड काढून घ्यायची, अगदी बारीक करायचे नाहीयेत। मिक्सरमधून फिरवतानाही अगदी सलग न फिरवता पल्स मोडवर किंवा चालू बंद करूनच आपल्याला ह्याची भरड काढून घ्यायची आहे, नाही तर मग तिळाला तेल सुटतं। तर इथे मी अशा प्रकारे तिळाची जाडसर भरड करून घेतलेली आहे। आता ही आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ। याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण शेंगदाणे आणि खोबरंही थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत। शेंगदाणे आणि खोबऱ्याची अशा प्रकारे आपण जाडसर पावडर करून घेतलेली, तेही आपण तिळाच्या कुटामध्ये घालून घेऊ आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याच मिश्रणामध्ये आपण थोडासा जर गूळ ऍड केला तर याची आपण तिळपोळी किंवा गुळपोळीही करू शकतो। तर वड्या करण्यासाठीचं परफेक्ट मिश्रण इथे तयार आहे। वड्या करायच्या आधीची सगळ्यात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ताटाला आपण व्यवस्थित तूप लावून ग्रीस करून घ्यायचंय। या ट्रेमध्ये मी आता वड्या थापणार आहे, त्यामुळे याला मी व्यवस्थित तूप लावून ग्रीस करून घेते। तुम्ही ट्रेच्या ऐवजी कुठलंही ताटही वापरू शकता। कढईत मी आता 1.5 वाटी गूळ घालून घेते। आपण 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते। या प्रमाणासाठी 1.5 वाटी गूळ वापरला तर वड्या गोडीला अगदी परफेक्ट होतात, पण तुम्हाला वाटलं तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यात मी आता 1 मोठा चमचा साजूक तूप घालून घेते। आता याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, साधारण 2 मिनिटातच गूळ वितळायला लागलेला आहे, पण अजून खडे तसेच आहेत। आपल्याला या गुळात अजिबात खडे ठेवायचे नाहीयेत किंवा गाठी नाही ठेवायचे आहेत। तर इथे साधारण 5-1 मिनिटातच तुम्ही बघू शकता गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण 1 चमचाभर वेलची जायफळ पूड घालून घेऊ, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं होतं ते यात घालून घेऊ आणि गुळामध्ये हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम लो ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर मिश्रण थोडंसं खाली तळायला लागू शकतं। ही शेवटची प्रोसेस फक्त आपल्याला जरा फास्ट करायची आहे, कारण जसं जसं हे मिश्रण थोडंसं गार होईल तसं घट्ट होत जातं। तर इथे मिश्रण कढईपासून सुटायलाही लागलं आहे। आपला परफेक्ट वडीसाठीचा गोळा तयार आहे। तर आपण जो ट्रे तयार केला होता त्यामध्ये हे मिश्रण मी घालून घेते।
आणि स्पॅट्युला नाही हे अगदी व्यवस्थित आपण पसरवून घेऊ. ही वडी खूपही पातळ थापायची नाही, थोडीशी जाडसर असेल तर छान लागते. एका वाटीला मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून घेतलंय, त्याने आपण वरचा भाग अगदी छान प्लेन करून घेऊ. ही वडी थोडीशी गरम गरम असतानाच आपण कापून घेणार आहोत. थोडी गार झाल्यावर ही कडक होते आणि त्यामुळे व्यवस्थित कापता येत नाही. तर इथे आपण सगळ्या वड्या अशा प्रकारे व्यवस्थित कापून घेतल्यात. आता या एकाच तास आपण व्यवस्थित गार होऊ देऊ. तर इथे एक तास झालेला आहे, वड्या अगदी व्यवस्थित गार झालेल्या आहेत आणि ताटापासून अगदी व्यवस्थित सुटता येत. तुम्ही बघू शकता वड्या अगदी आपल्या परफेक्ट झालेल्या आहेत. ट्रेला व्यवस्थित तूप लावून घेतल्यामुळे वड्या अगदी व्यवस्थित सुटतायत. तुम्ही बघू शकता या वड्या आपल्या अगदी परफेक्ट झाल्या आहेत. यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. हाताला अजिबात चिकट लागत नाहीये, वरतून अगदी कोरड्या आणि आतून मऊ लुसलुशीत अशा या वड्या झालेल्या आहेत. तर या संक्रांतीला या पद्धतीने अशा या वड्या तुम्ही नक्की करून बघा. चवीला अगदी उत्तम होतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील. तर अशा या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.